श्री स्वामी समर्थ प्रोडक्शन्स प्रस्तुत शिवस्वरगाथा कार्यक्रमाचा शुभारंभ प्रयोग उत्साहात संपन्न। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक 6 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पद्मावती येथे शिवस्वरगाथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम शुभारंभ प्रयोग विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व रसिक प्रेक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली, तसेच उपस्थित मान्यवरांचे सन्मान करण्यात आले। या कार्यक्रमास मनसेचे नगरसेवक वसंत मोरे, नगरसेविका मनीषाताई कदम, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम आदि मान्यवर उपस्थित होते। सदरील कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन साक्षी भांबुरे यांनी केले असून या कार्यक्रमात गायन अवधूत गांधी, साक्षी भांबुरे, सुजिता सोमन, वैदेही फडके, धनंजय पवार तसेच कोरस गायन चंद्रकांत देशपांडे आणि विजय काळे यांनी केले। संगीत संयोजन विवेक परांजपे, निवेदन मंगेश वाघमारे, कार्यक्रमात वादक केदार परांजपे, पद्माकर गुजर, मनोज मोरे, शैलेश देशपांडे, नितीन कुलकर्णी, विशाल गंटडवार, प्रतीक गुजर यांच्या आहेत, तसेच युवा शाहीर गणेश गलांडे पाटील आदींचा समावेश आहे। या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य अखिलेश राजगुरु, वैशालीताई राजगुरु व मारुती इंगोले यांनी काम पाहिले, तर साऊंड सिस्टमची जबाबदारी अंकुश साऊंड अँड लाईट्स या कंपनीने पाहिली। नमस्कार, या ठिकाणी शिवस्वरगाथा या कार्यक्रमानिमित्त आम्हा उभयतांना या ठिकाणी बोलवलं आणि हा अप्रतिम कार्यक्रम आज होता। खऱ्या अर्थाने महाराजांबद्दल पोवाडे असतील, महाराजांच्या जुन्या आठवणी असतील, या इतक्या छानपैकी दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इतका छानमध्ये झाला, मला वाटतं या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा द्याव्यात। आमच्या ब्रह्ममुहूर्ताचं योग ज्ञानपीठाचं संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे, आमच्या परदेशी असल सगळ्यांनी आम्हाला या उभयतांना इथे बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद। मी अखिलेश राजगुरू। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती कार्यक्रम करण्याची ही संकल्पना जी आहे साक्षीजी भांबोरे यांची, तर ती अप्रतिम आहे। त्यांनी ज्या प्रकारे हा कार्यक्रम केला तर त्याला असाच प्रतिसाद परत पुणेकरांनी द्यावा अशी मी विनंती करतो। मी स्वतः रुधनाथ मंगेशकर आणि बाबासाहेब पुरंदरे हे जे हा कार्यक्रम सादर करायचे शिवकल्याण राजा, त्यात पण मला वाजवायची अनेक कार्यक्रमात संधी मिळाली आणि साक्षीनी आज या कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली आणि ती आज फळाला आली असं म्हणायला हरकत नाही। उत्तम गाणी आहेत हे, सरणार कधी रण किंवा हे हिंदू शक्ती नृसिंह वगैरे ही गाणी अप्रतिम शब्द अप्रतिम आहे, कुंद कहा आणि अप्रतिम शब्द अप्रतिम चाली त्या संगीत आणि त्याचं संगीत संयोजन आणि गायले अर्थात दिदीनी अप्रतिम ती आज आम्हाला परत प्रेक्षकांसमोर सादर करायची संधी मिळाली आणि हा कार्यक्रम साक्षीनी एवढा पुढाकार घेऊन केला तेव्हा तिचे अभिनंदन करायला हरकत नाही। मी साक्षी भांबुरे आणि श्री स्वामी समर्थ प्रोडक्शन्सतर्फे हा सुंदर शिवस्वरगाथा हा असा कार्यक्रम आयोजित केला आणि याचं संगीत संयोजन विवेकदादा अर्थात विवेकदा परांजपे ज्यांनी स्वतः लता दिदींसोबत हा शिवकल्याण राजा हा प्रयोग केला होता, वाजवलं होतं, त्यांनी साथसंगत केली होती, तर आज आम्हाला खूप उत्स्फूर्त आणि छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि थँक्यू। आम्ही शिवकल्याण राजा ह्या अल्बममधली सगळी गाणी घेतली होती आणि अवधूत गांधी देखील आले होते आम्हाला साथसंगत करायला, त्यांची देखील फत्ते शिकस्त, शेर शिवराज ह्या चित्रपटांमधली आम्ही गाणी ह्यामध्ये घेतली शिवस्वरगाथा या कॉन्सेप्टमध्ये। पुणेरी रसिकांना आमची एकच विनंती असेल की शिवस्वरगाथा आमच्या या पहिल्या प्रयोगाला जसा तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात तसाच आणखीन एकदा आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत शिवस्वरगाथा, तेव्हा देखील आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची आम्ही अपेक्षा करतोय।
गगन सिंहा